मेक्सिको मध्ये असे एक गाव आहे जिथे केवळ माणसंच नाही तर प्राणी आणि पक्षी सुद्धा दृष्टीहीन आहेत. हे गाव नेमकं कुठलं, काय आहे त्यामागचं रहस्य? मेक्सिको मधील टिल्टेपक नावाच्या गावात झोपोटेक जमातीचं वास्तव्य आहे. या जमातीतील मनुष्य प्राण्यांसह इतरही सर्व प्राणी पक्षी अंध आहेत. मग हे सर्वजण जन्मतः दृष्टीहीन आहेत का? तर नाही. या गावात जन्माला आलेली लहान मुलं सुरुवातीला सर्व काही पाहू शकतात, पण दुर्दैवानं काही काळातच त्यांना आपली दृष्टी गमवावी लागते. हे असं होण्यामागचं नेमकं रहस्य काय? इथल्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यामागचं कारण आहे ते या गावातलं एक शापित झाड. गावातील लव जुहेजा ह्या झाडावर एकदा का कोणाची नजर पडली की त्यानंतर त्याला डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त अंधार. मात्र शास्त्रज्ञांनी हे कारण अमान्य केलं असून या अंधत्वाला एक विषारी माशी जबाबदार असल्याचं म्हटलंय. ही माशी अत्यंत विषारी असून तिचा दंश होताच तिचं विष शरीरभर पसरतं आणि सगळ्यात पहिला हल्ला डोळ्यांवर करतं. त्यामुळे मनुष्य असो वा प्राणी, त्याला आपली दृष्टी गमवावी लागते. मित्रांनो, झोप सोडली तर डोळे बंद करून आपण कुठलंही काम करू शकत नाही. मग कायमस्वरूपी अंधत्व आलेली या गावातली माणसं कसं काय काम करत असतील याची कल्पना सुद्धा आपल्याला करवत नाही, कारण दृष्टीहीनांना प्रकाशातही दिसतो तो फक्त आणि फक्त अंधार.